हाय, मी कोकण चिकन्या सपना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आज तुमच्यासोबत नवीन रेसिपी शेअर करणार आहे. तर आज संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करोत ही बाप्पाचरणी प्रार्थना. तर आपण सुरुवात करणार आहे आता रेसिपीला. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे वेलची पावडर. वेलची पावडर घेतलेले 5-6 वेलची बारीक करून घेतलेले पावडर करून. त्यानंतर ओलं खोबरं, गूळ, आता हे सगळं एकत्र करून मी भाजून घेणार आहे. वेलचीने नंतर टाकणार आहे. तर हे आता मी एक गॅस चालू करून घेते. इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे, भाकरीचा तवा ठेवायचा आहे. तुम्ही कढईमध्ये पण भाजला तरी चालेल, पण कसं कढईमध्ये शक्यतो जळून जाईल. तर त्यासाठी इथे मी तव्यावरतीच आता भाजून घेणार आहे गूळ आणि खोबरं. तर आपण वेलची जी पावडर केलेली आहे, वेलची पावडर, तर ती ना लास्टला टाकायची, कारण की पहिली जर टाकली तर त्याचा थगा जो स्मेल आहे तो निघून जाईल भाजल्यानंतर. त्यानंतर आपण भाजून झाल्यानंतरही वेलची पावडर टाकणार. त्यासाठी मी इथे गॅसवरती तवा ठेवला. इथे जे एक नारळ घेतला आहे मी किसून, एक नारळ घेतला मीडियम असा. त्यानंतर इथे 1/2 किलो गूळ घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड, कमी गोड असं करू शकतात. तर इथे गॅसची फ्लेम मी थोडी स्लो करून घेतली. आणि हे जे मोदक आहेत ते मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे. सासूबाई माझ्या बनवतात, म्हणजे आम्ही गावी गेलो की असं बनवणं होतं. तर म्हटलं आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. आज आहे संकष्टी. तर इथे मी आता गूळ पण टाकून घेते. आणि हे भाजून ह्याच्यासाठी घ्यायचं की जे आपण नाही भाजलं तरी चालेल, पण कसं गूळ थोडंसं एकदम एकत्र होऊन जातं खोबरं आणि गूळ, त्यासाठी थोडंसं हलकं असं भाजून घ्यायचं. वेलची पावडर ठेवलेली ती नंतर टाकून घेणार आहे मी. तर हे असं थोडं मंदाचेवरती भाजून घ्यायचं. आणि खूप छान होतात रव्याचे मोदक. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला जमणार नाहीत मोदक, गॅस बंद करून घेतला. जर तुम्हाला उकडीचे मोदक जमत नसतील, काही काही जणांचं पीठ वगैरे असं कसं म्हणजे हे होतात, मोदक बनवताना फाटले जातात, म्हणजे स्क्रॅच पडतात मध्ये मध्ये असं, तर त्यासाठी तुम्ही हे आपण रव्याचे मोदक तुम्ही बनवू शकता. तर इथे मी थोडंसं तूप टाकून घेते. इथे आता बंद केलं आधी गॅस. थोडंसं तूप टाकून घेते 1 चमचा आणि चांगलं परत ढवळून घेते. तर ही रेसिपी आहे ना ती माझ्या सासूबाईने मला शिकवलेली. तर खूप छान होतात रव्याचे मोदक. आणि आता गणपती बाप्पा पण आपली गणेश चतुर्थी पण गणेश जयंती आता जवळ येते. तर इथे रवा घेतला मी. रवा घेतला इथे 300 ग्रॅम रवा घेतलेला आहे. म्हणजे अंदाजानुसार की एवढ्या ह्याला, म्हणजे वाटी 2 वाट्या घेतल्या आहेत मी. मोठी जी वाटी आहे ती मी 2 वाट्या घेतलीत. आणि इथे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं, जास्त नका टाकू, खारट होतील. तर इथे मी चांगलं आणि रवा मी म्हणजे काय खर असं मीडियम ह्याचा घेतलेला आहे. रवा साफ करून घ्यायचा. आणि इथे पाणी ओतून, थोडं थोडं पाणी ओतून, आपण जसं की भाकरीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं. हे जे नॉर्मल आपलं पाणी आहे, गरम पण नाही घेतलेलं आहे, गरम घेतलं तरी चालेल, पण कसं रवा नंतर चिकट होतो. तर तुम्ही नाही वापरलात तर गरम पाणी तरी चालेल, मी नॉर्मल घेतलेलं आहे. इथे थोडं थोडं पाणी टाकून मी आता इथे मळून घेते. आपण भाकरीला कसं मळतो तसेच पद्धतीने मळत घ्यायचे. मळत जसं जाल, पहिल्यांदा तुम्हाला वाटेल की म्हणजे फसफसतं असं रवा, बारीक घ्या तुम्ही रवा. एकदम बारीक रवा असतो ना, त्याचे खूप छान होतात. आणि ते बघू शकता इथे छान असं. पण भाकरीला पीठ कसं घेतो तसंच मी मळलेलं आहे. आणि थोडंसं हाताला तूप लावते, कारण की चिकट लागत होतं, त्यासाठी इथे बघू शकता. आणि चिकट पण आहे. आणि थोडंसं कसं रवा पण चिकट असतो आणि बारीक घेतलात तर खूप छान. तर मी हा मीडियम घेतलेला होता, जो आपण लाडूला वगैरे यूज करतो तो. बघू शकता इथे पातळ अगदी म्हणजे असं चिकट झालेलं आहे. तर ते ठेवून देते मी 10 मिनिटासाठी. आणि त्यानंतर इथे आपण सारण पण आपलं हे थंड झालेलं आहे, आता ऑलमोस्ट असं थंड होत आलेलं आहे. आणि इथे आता वेलची पावडर मी टाकून घेते. आता आपल्याला करायचे आहेत मोदक, तर त्या अगोदर मी इथे वेलची पावडर टाकून घेते. त्यानंतर परत एकत्र करून घेते. आणि खूप छान लागतात. आता गणपती पण जवळ आलेले आहेत, तर गणपती बाप्पांच्या आवडीचा आपला हा मोदक आहे. तर इथे गॅस चालू करून घेते. एका टोपामध्ये मी पाणी घेतलं. त्यानंतर आपण आता ही
चाळण घेणार आहेत मोदकाची, ती परफेक्ट अशी आतमध्ये बसली पाहिजे, असंच घ्या भांडं, ती चाळण आतमध्ये बसली पाहिजे असं। आणि इथे मी आता गॅसची फ्लेम थोडी स्लो करून ठेवली, म्हणजे जोपर्यंत मी मोदक बनवते तोपर्यंत ते पाणी थोडंसं उकळत जाईल। आणि इथे हळदीचं पान घेऊन आलेली, हळदीचं पान म्हणजे येतं आता इथे सगळं, तुम्ही बघितलंच असाल की मी सगळ्या भाज्या आता रानभाज्या पण मी म्हणजे घरी आणून बनवते, रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, तर इथे हळदीचं पान पण मी मार्केटमधून घेऊन आलेली। तर इथे असं लावून घ्यायचं, इथे चाळणीला मोदकाची चाळण नाही, स्पेशली मोदकासाठी वापरतात किंवा अळूवडीसाठी, उकडीचा जो पदार्थ काही बनवत असाल तर त्यासाठी चाळण वापरतात। तर हे इथे मी अशी हळदीचं पान टाकून घेतलं, नसेल तर तुमच्याकडे केळीचं पान वापरलं तरी चालेल, म्हणजे मार्केटमध्ये सहजच अवेलेबल असते पान, ते मी हे करून घेतलं, ठेवून घेतलं तिथे। आणि ते थोडं तूप घेतलं हाताला, म्हणजे आता रवा कसं चांगला भिजलेला आहे, 10 मिनटं भिजत ठेवायचं आहे आणि असं गोळा करून घ्यायचं आहे। चपातीचा गोळा कसा घेतो आपण तसाच घ्यायचा आहे, आणि थोडासा कमी घ्यायचा आहे। आणि ते आपण आता पाळी करून घ्यायची, बघू शकते इथे हाताला थोडंसं तूप लावलं कारण की चिकट होतं आहे, म्हणजे रवा आपला असा चिकट झालेला आहे आता, जसं की आपण उकडीचे मोदकासाठी पिठाचा वापर पिठाचे बनवतो तसाच पद्धतीने चिकट झालेलं आहे ते पीठ। आणि ते अशी पाळी करून घ्यायची अशा हाताने, किंवा तुम्ही याच्यावरती पोळपटवरती तुम्ही लाटून घेतलात तरी चालेल। हे सारण आता थंड झालं आहे चमच्याने, मी आतमध्ये टाकून घेते आणि बघू शकता मी कशा पद्धतीने आता प्रेस करून घेते। एक बोट ठेवायचं आणि मध्ये असं दाबून घ्यायचं, बघू शकता इथे असं पाळ्या करून घ्यायचं, आणि थोडंसं घट्ट मळलात तरी चालेल कारण की हे कसं थोडं नरम झाल्यानंतर सुटत जातात, जसे आपण पाकळ्या बनवतो ना तशा सुटत जातात। तर हे असं बनवून घ्यायचं आणि मग एकत्र करत यायचं, वरची जी बोट आहे ती हलक्या हाताने एकत्र करत यायचं, प्रेस जास्त जोरात नाही करायचं आहे, मग तो आकार आहे तो येणार नाही तसं, तुम्हाला जसा मोदकाला हवा आहे आकार तसा येणार नाही। बघू शकता इथे छान असा आपला मोदक गणपती बाप्पांचा रेडी झालेला आहे, बघू शकता खूप छान असा मोदक झालेला, परफेक्ट एवढे काय आलेले नाही आहेत पण जसं मला येतं तसं मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशाच पद्धतीने मी आता हे सर्व मोदक बनवून घेते, ते अशी चांगलं भिजलेलं आहे त्यामुळे कसं हाताला पण चिटकत नाही, तूप लावलं आहे मी, म्हणजे तुम्ही तेल लावलात तरी चालेल, तर मी तुपाचा वापर केला आहे। तर इथे परत असं सारण भरून घेतं, त्याच पद्धतीने परत आपण मोदक करून घेणार आहेत। तर असे मोदक करून घेते, सगळे मोदक करून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर बघू शकता इथे पानं पण आतमध्ये घालून घेतले आहेत, एक एक तसे आता 3 मोदक झालेले आहेत छान असे, सगळे मोदक माझे करून झालेले आहेत, म्हणजे असे जास्त नाही बनवले आहेत मी, 11 दाखवणार आहे नैवेद्याला। तसं पण कसं कोण म्हणजे खाल्लं जात नाही एवढं असं खोबऱ्याचे पदार्थ, तर इथे 11 मोदक दाखवणार आहेत। मी हळदीची पानं घेऊन आलेली मार्केटमधून, आणि वरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं, म्हणजे वरती ही पानं टाकलेले, म्हणजे हळदीची पानं आम्ही ह्याच्यासाठी टाकतो की थोडंसं आपण ज्यावेळेला मोदक खातो ना त्यावेळेला स्मेल छान येतो। आणि इथे पाणी छान गरम झालेले बघू शकतात, उकळी पण आलेली आहे। आणि हे मी कोकम घेतलं आहे, कोकम टाकते, कोकम ह्यासाठी टाकते की जे पाणी तुम्ही आहे आतमध्ये खाली ठेवलेलं 1/2 टोप पाणी, तर ते वाफेने टोप काळा पडू नये यासाठी। तर इथे मी गॅसची फ्लेम स्लो फास्ट करते, त्यानंतर जसं परफेक्ट झाकण बसेल आपल्या चाळणीवरती तसंच ठेवून घ्यायचं, हवा अशी गेली नाही पाहिजे। आणि इथे मी आता तुम्हाला दाखवते की तुम्हाला जर हाताने येत नसेल ती पाळी करता तर तुम्ही लाटून देखील करू शकता, जसं की आपण हे बनवतो पुरी वगैरे बनवतो, पुरी बनवतो त्याच पद्धतीने तुम्ही लाटून घ्यायची आणि नंतर केलात तरीही चालेल, म्हणजे काय काहींना असं जमणार नाही लगेच। तर इथे असं सारण भरून घेते आणि असे बाकीचे जे उरलेले आहेत ते असे मोदक केलेले आहेत, आणि उरलेल्याचे मी इथे लाटून घेतलेले, जसं की आपण चपाती लाटतो ना तशीच लाटून घेतलेले आहेत। मी आता फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे, तर इकडे तवा गरम करायला ठेवला आणि ते आपले मोदक उकडत आहेत एका बाजूला, आणि इकडे मी ही रव्याची भाकरी बनवून घेतलेली आहे। जे उरलेलं पीठ होतं ते फेकून देण्यापेक्षा मी इथे भाकरी बनवली आणि 10 ते 15 मिनटानंतर झाकण खोललं परत, तर बघू शकता इथे मोदक आपले परफेक्ट असे झालेले आहेत, उकडलेले आहेत, पण जास्तीत जास्त
12 ते 13 मिनटं ठेवायचे स्लो मीडियम गॅसवरती आणि उकडले परफेक्ट असे उकडलेले आहेत मोदक। तर नक्की तुम्ही ट्राय करा। आता गणपती बाप्पा सप्टेंबरला आता गणेश चतुर्थी आहे तर त्यावेळी तुम्ही ट्राय करू शकता। गणपती बाप्पांच्या आवडीचं आहे आणि बाकीचे हे आता उकडवायला ठेवलेले आहेत। आता परत झाकण लावून देते म्हणजे तुम्ही जे चाळण ठेवले आहेत ना त्याच्यावरती परफेक्ट बसेल असं झाकण ठेवा, हवा गेली नाही पाहिजे। आणि असे बघू शकता हे मोदक उकडलेले आहेत, आता झालेलं आहे रेडी। मी आता नैवेद्य दाखवते आणि आम्ही जेवायला बसणार आहे। नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि मोदकाची रेसिपी कशी वाटली, रव्याच्या मोदकाची रेसिपी, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय। सर्वांनी काळजी घ्या। गणपती बाप्पा मोरया।